अमळनेर नगर परिषदेच्या माध्यमातून यंदापासून थकीत पाणीपट्टीवर 2% व्याज आकारले जात आहे. त्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांकडून व्याजापोटी लाखो रुपयांची वसुली सुरू आहे. चक्रवाढ व्याजाने ही वसुली सुरू असल्याने नगर परिषदेवर प्रशासकाचे राज्य आहे की सावकाराचे असा प्रश्न मालमत्ता धारकांना पडला आहे. दरम्यान थकीत पाणीपट्टीवर 2% व्याज आकारणी करण्याचा आदेश जुना असून त्याची अंमलबजावणी केवळ आतापासून सुरू झाल्याचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांचे म्हणणे आहे. सर, सध्या नगरपालिकेच्या वसुली पथकाकडनं घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवली जाते आहे. पाणीपट्टीवर नगरपालिकेकडनं 2% व्याज आकारणी सुरू आहे. हा जो व्याज आकारणीचा जो निर्णय आहे हा कधीपासून आहे, कधी लागू झाला, या बाबतीत काही शासनाचं परिपत्रक आहे का, काय सांगाल? व्याज आकारणीचा निर्णय 1900 नगरपालिका अधिनियम 1965 150 नुसार कायमस्वरूपी 2% दरमहा दर शेकडा व्याज आकारणी केली जाते. पण नगरपालिका स्तरावर पहिले मायनेट सॉफ्टवेअरमधनं बिलं जनरेट होत होती, त्यामुळे व्याज आकारणीला स्थगित ठेवलं होतं. पण मागील वर्षी इंटिग्रेटेड वेब बेस्ड पोर्टल नगर परिषद संचालनालयाकडनं सुरू करण्यात आलं, त्यामुळे त्याच्यात आकारणी वगैरे सगळं तिकडूनच केलं जातं. तरी घरपट्टीवर चालू वर्षासाठी व्याज आकारणी केली गेलेली नाहीये, पाणीपट्टीवर थकबाकीवर 2% व्याज आकारणी सुरू आहे. ते कशी आहे, कशी आकारली जाते? दरमहा दर शेकडा 2% व्याज आकारणी नगर परिषद संचालनालयाकडनंच आकारली जात आहे आणि पुढील वर्षापर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीवर लागेल. चालूवर इतर नगरपालिकांना 1 जानेवारीपासून चालू घरपट्टी पाणीपट्टीवर सुद्धा 2% व्याज आकारणी झालं होतं, ते इथे केलं जात नाहीये. माननीय मंत्री महोदयांनी, मुख्याधिकारी महोदयांनी नगर परिषद संचालनालयाला रिक्वेस्ट करून व पहिल्याच वर्षी 2% आकारणी सुरू झाली आहे, त्याच्यामुळे नागरिकांना त्याच्याविषयी जाणीव नव्हती, तर पहिलं वर्ष म्हणून ते लागू करण्यात आलेलं नाही. पुढच्या वर्षापासून चालूलाही लागू शकतं घरपट्टी आणि पाणीपट्टीला 1 जानेवारी शेवटच्या क्वार्टरला वर्षाच्या. एकीकडे अमळनेर तालुका अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. यंदा तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, तर दुसरीकडे नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी जनतेकडून थकीत पाणीपट्टीवर 2% व्याजदराने वसूल करीत आहेत. त्यामुळे नगर परिषद अधिकाऱ्यांची सर्रासपणे मोगलाई सुरू असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. अमळनेर शहरातील घरगुती वापरकर्त्यांकडून वार्षिक 1800 रुपये तर व्यापारी वापरकर्त्यांकडून 9000 रुपये तर शहराच्या हद्दीबाहेरील वापरकर्त्यांकडून 3600 रुपये पाणीपट्टी आकारली जाते. सन 2022-23 या आर्थिक वर्षात अमळनेर शहरात एकूण 24,000 मालमत्ता धारक असून केवळ 18,267 नळ कनेक्शन नगर परिषदेतर्फे देण्यात आले आहेत. म्हणजे उर्वरित 6,000 मालमत्ता धारकांकडे नळ जोडणी नाही. याबाबत उपमुख्याधिकारी यांना विचारले असता त्यांनी शहरात अंदाजे 5,000 अवैध नळ कनेक्शन असल्याचे सांगितले. या 6,000 अवैध नळ कनेक्शन धारकांचा बोजा नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर का, असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध नळ कनेक्शन किती आहेत, कोणत्या भागात आहेत, याची आकडेवारी नगर परिषदेकडे उपलब्ध नाही. जिथे अवैध नळ कनेक्शन आहेत तिथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जातो आणि जो नियमित कर भरतो तिथे फक्त 1 तास पाणी पुरवठा केला जातो. याबाबत मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा अभियंता निश्चितच भूमिका घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे पाणी चोरी होत राहणार आणि त्याचा भुर्दंड नियमित करदात्याला भरावा लागणार. अमळनेर शहराला जळो देथून पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शहराला जून ते फेब्रुवारी महिन्यात 4 दिवशी तर मार्च ते मे महिन्यात 6 दिवशी पाणी पुरवठा केला जातो. म्हणजे वर्षभरात सरासरी 5 दिवशी पाणी पुरवठा केला जातो, म्हणजे महिन्याभरात 6 वेळा तर 12 महिन्यात 72 वेळा पाणी पुरवठा केला जातो. नगर परिषद घरगुती वापरकर्त्यांकडून वर्षाला 1800 रुपये पाणीपट्टी घेते. एका पाण्याचे 25 याप्रमाणे महिन्याचे 150 रुपये आणि 12 महिन्याचे 1800 रुपये पाणीपट्टी आकारली जाते. असे असले तरी वारा, वादळ, तांत्रिक अडचणी यामुळे कधी कधी 9-9 दिवस पाणी पुरवठा शहराला होत नाही. त्यावेळी नगर परिषद किंवा पाणी पुरवठा विभाग नागरिकांना स्वतंत्ररित्या त्या त्या भागात टँकर पाठवून पाण्याची सोय करीत नाही. थकीत पाणीपट्टीच्या नावाने व्याजाने रक्कम वसूल करायची आणि पाणी पुरवठा खंडित झाला की हातवर करायचे
अशी दुटप्पी भूमिका नगर परिषद घेत असते.